हेलो स्टूडेंट, तर मागच्या लेक्चरला आपण यमआयचे प्रॉब्लेम पाहिलेले आहेत, त्यामध्ये कॉम्बिनेशनचे प्रॉब्लेम पाहिलेले आहेत, लॅमिनाचे प्रॉब्लेम पाहिलेले आहेत, बेसिक प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. आता आपण सेक्शनचे प्रॉब्लेम चालू करतो आहोत. आता एल सेक्शन आहे किंवा त्याला अँगल सेक्शन आपण म्हणूया. हा अँगल सेक्शन दिलेला आहे आणि त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ॲक्सिस आणि वाय वाय ॲक्सिस जो आहे तो काढायचा आहे आपल्याला. किंवा असं पण विचारलं जाऊ शकतं की आय एक्स एक्स आय वाय वाय फाइंड आउट करा अनइक्वल अँगल सेक्शनचा, ज्याची व्हर्टिकल लेग कितीची आहे 125/10 आणि जी हॉरिझॉन्टल लेग आहे ती 75/10 अशा पद्धतीचं आपल्याला दिलेलं असतं. तेव्हा फिगर दिलेली नसेल तर असं दिलेलं असेल की व्हर्टिकल लेग आहे 125/10 आणि हॉरिझॉन्टल लेग आहे 75/10 अशा पद्धतीनं. हा जो 10 mm आहे हा थिकनेस असणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला दिलेला असणार आहे प्रॉब्लेम. तर अशा पद्धतीचा जेव्हा प्रॉब्लेम असेल तेव्हा आपण काय करायचं आहे, तर पहिल्यांदा आपण हे जे काही अँगल दिसतो आहे हा डिवाइड करायचा आहे दोन सेक्शनमध्ये. आता मी समजा इथं अशी जर एक रेषा मारली तर तुम्हाला ह्याचं काय होतं आहे, दोन कॉम्बिनेशनचे रेक्टँगल होतं आहे, दोन रेक्टँगल इथं दिसत आहेत. मग अशा पद्धतीनं आपण रेक्टँगलमध्ये डिवाइड करायचं आहे अँगल सेक्शन. हा एक नंबरचा सेक्शन, हा दोन नंबरचा सेक्शन आहे. हे पहिली स्टेप आपण करून घ्यायची आहे. तर हा एक नंबरचा सेक्शन आणि हा दोन नंबरचा सेक्शन आलेला आहे. मग एक नंबरचा जो रेक्टँगल आहे, एक नंबरचा रेक्टँगल, त्याचा एरिया किती असणार आहे. हा रेक्टँगल किती बाय कितीचा झालेला आहे, 10/125 झालेला आहे. मग एरिया काय असणार रेक्टँगलचा, 10/125 हा A1 एरिया झालेला आहे mm² म्हणजेच 1250 mm². नेक्स्ट दुसरा जो रेक्टँगल आहे तो किती बाय कितीचा झालेला आहे, बघा हा 75 आहे, त्याच्यातनं 10 गेले म्हणजे हे किती राहिले, तर हे राहिले 65. ओके, हे 65 झालं. म्हणजे हा रेक्टँगल किती बाय कितीचा आहे, 65/10 आहे. हा रेक्टँगल 65/10 आहे म्हणजे A2 काय येईल, 65/10 म्हणजे किती झाला, 650 mm². बघा आधी आपण एरिया काढून घेतलेला आहे. हा एरिया काढल्याच्या नंतर आपण जो वन नंबरचा सेक्शन आहे, दोन नंबरचा सेक्शन आहे, ह्याचा G1 आणि G2 म्हणजे CG काढा आपण काढायचा आहे. म्हणजे ह्याच्यासाठी आपण X1 Y1 काढणार आहोत आणि X2 Y2 आपण ह्याच्यासाठी काढणार आहोत, जेणेकरून आपल्याला X-bar Y-bar काढता येईल. ओके, तर ह्यामध्ये आपण काय करूया, एक नंबरचा सेक्शनचा CG कुठं असेल पहा, तर इथं CG येतोय G1, हा एक नंबरचा सेक्शनचा CG येतोय. मग आपण ह्या ॲक्सिसला आपण म्हणूया X1. ओके, आणि हे झालं त्याचं Y1 ॲक्सिस. ओके, हा G1 पॉईंट आपल्याला काढायचा आहे. G1 पॉईंट काढण्यासाठी आपल्याला X1 काढावं लागेल. कुठं आहे नेमका X1? तर हा जो बी ॲक्सिस दिसतो आहे, ह्या बी ॲक्सिसपासून हा G1 किती अंतरावर आहे हॉरिझॉन्टल, तर तो असणार आहे X1. म्हणजे G1 पॉईंटपासून हा किती अंतरावर आहे, हे टोटल झालं 10, म्हणजे ह्याच्या निम्म्या अंतरावर आहे. म्हणजे 10/2 ह्या अंतरावर काय असणार आहे, X1 असणार आहे. म्हणजे किती येणार आहे, 10/2 म्हणजेच 5 mm अंतरावर X1 असणार आहे. आता Y1 कुठं असणार आहे, हा जो A-axis दिसतो आहे, A-axis इथून हे G1 पॉईंट किती अंतरावर असणार आहे. बघा टोटल 125 आहे, ह्याच्या निम्म्यावरच दिसतो आहे. म्हणजेच Y1 काय येणार आहे 125/2 म्हणजे काय येतं, 62.5 mm. हा झाला एक नंबरच्या सेक्शनचा X1 आणि Y1. आता दोन नंबरच्या सेक्शनचा बघूया. दोन नंबरच्या सेक्शनला हा जो रेक्टँगल आहे 65/10 तो आपण असा ह्याचा G2 पॉईंट काढूया. G2 पॉईंट हा झाला Y2 आणि हा झाला X2. ओके, X2. आता बघा ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय काढावं लागेल, X2 किती अंतरावर आहे. तर हा जो बी ॲक्सिस आहे, ह्या बी ॲक्सिसपासून हा X2 किती अंतरावर आहे, हा जो व्हर्टिकल बी ॲक्सिस दिसतो आहे, ह्या बी अंतरापासून हा G2 जो आहे, G2 पॉईंट, हा जो G2 आलेला आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ दिस टू नंबरचा सेक्शन, हा G2 पॉईंट हा वाय ॲक्सिसपासून किती अंतरावर असेल, ते म्हणजेच X2 येईल. X2 किती अंतरावर आहे ह्या बी ॲक्सिसपासून,
तर हे 10 तर असणारच आहे, 10 प्लस 65 बाय 2 हे 10 तर आहेच आहे, ह्या ॲक्सिसपासून हे 10 आहे, प्लस ह्या जो 65 दिसतो ह्याच्या निम्म्या अंतरावर हे आहे, म्हणजे 10 प्लस 65 बाय 2 या अंतरावर एक्स टू आहे 42.5 एम एम. आणि वाय टू कुठं असणार आहे, वाय टू ह्या ए ॲक्सिसपासून जी टू अंतर किती असेल, तर 10 निम्म्या अंतरावर असेल. ओके, अशा पद्धतीनं आपण एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू काढलेला आहे. आता एक्स बार आपल्याला काढायचा, एक्स बार बरोबर काय असणार आहे, तर हे कॉम्बिनेशनमध्ये आहे त्यामुळे इथं सबस्ट्रॅक्शन होणार नाही, तर ॲडिशन होणार आहे. हा फॉर्म्युला काय असणार आहे, ए वन एक्स वन प्लस ए टू एक्स टू अपॉन ए वन प्लस ए टू, हा झाला एक्स बार. टू लोकेट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ होल एल सेक्शन किंवा अँगलचा सेक्शन, जेणेकरून एक्स एक्स आणि वाय वाय ॲक्सिस आपल्याला काढता येईल. ए वन एक्स वन प्लस ए टू एक्स टू अपॉन ए वन प्लस ए टू. आता ए वन किती आहे, 1250 इंटू एक्स वन किती आहे, एक्स वन 5 mm, हे एक ब्रॅकेटमध्ये आपण करू कॅल्क्युलेशनला. ए टू किती आहे, ए टू आहे 650 इंटू एक्स टू किती आलेला आहे, 42.5 अपॉन ए वन प्लस ए टू, म्हणजे 1250 प्लस 650. हे जेव्हा तुम्ही सॉल्व करताल, हे जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला येईल 17.83 mm एक्स बार, 17.83 mm एक्स बार येऊन जाईल. आता आपल्याला वाय बार काढायचा आहे, वाय बार बरोबर काय असणार आहे, ए वन वाय वन प्लस ए टू वाय टू, कारण दोनच सेक्शन आहे त्यामुळं दोनच इथं येणार आहेत, तीन असते तर तीन सेक्शन आले असते. मग आता ए वन किती आहे, 1250 इंटू वाय वन किती आहे, 62.5 प्लस ए टू किती आहे, 650 इंटू वाय टू किती आहे, 5 अपॉन ए वन 1250 प्लस 650. ब्रॅकेटमध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे, तुम्हाला येऊन जाईल वाय बार, वाय बार किती येतो आहे बा, 42.83 mm असा येतो आहे वाय बार, असा वाय बार तुम्हाला येईल. एक्स बार काढला, वाय बार काढला, एक्स बार आणि वाय बार म्हणजेच काय झाला, ह्या एल सेक्शनचा जी म्हणजे सी जी आपल्याला इथं लोकेट झालेला आहे. बघा एक्स बार किती आहे, 17.83 म्हणजे हा जो बी ॲक्सिस आहे ह्या बी ॲक्सिसपासून 17.83 एक्स बार आहे, हा एक्स बार आहे, ठीक आहे, हा एक्स बार आहे. आणि वाय बार किती अंतरावर आहे, हा वाय बार 42.83 अंतरावर आहे, ठीक आहे, वाय बार 42.83 अंतरावर आहे आणि एक्स बार किती अंतरावर आहे, 17.83 अंतरावर आहे, ठीक आहे. मग आता आपण काढायचं आहे आय एक्स एक्स आणि आय वाय वाय, म्हणजे बघा 17.83 एक्स बार, 17.83 एक्स बार म्हणजे इथं कुठंतरी आपला एक्स बार असणार आहे, हा एक्स बार असणार आहे. आणि वाय बार किती आहे, 42.83 42.83 म्हणजे इथं कुठंतरी हा हा जो आहे हा जी पॉईंट होल सेक्शनचा असणार आहे, हा एक्स एक्स ॲक्सिस असणार आहे आणि हा जो आहे तो वाय वाय ॲक्सिस असणार आहे. हे झालं वाय बार, वाय बार, ओके, हे झालं वाय बार. आता आपल्याला काढायचं आहे आय एक्स एक्स, आय एक्स एक्स, आय एक्स काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पॅरलल ॲक्सिस थेरम इथं वापरावं लागेल. म्हणजे इथं दोन सेक्शनचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजेच काय, आय एक्स वन एक्स वन प्लस आय एक्स टू एक्स टू, ओके, आय एक्स वन एक्स वन प्लस आय एक्स टू एक्स टू. आता इथं आपल्याला पॅरलल ॲक्सिस वापरावं लागेल, आय जी. आता इथं पॅरलल ॲक्सिस म्हणजे एक्स एक्स ॲक्सिस आणि एक्स वन एक्स एक्स वन ॲक्सिस ह्याच्यामध्ये काहीतरी अंतर असणार आहे, पॅरलल परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे एच वन, आणि एक्स एक्स ॲक्सिस आणि एक्स टू ॲक्सिस हा जो आहे हा एक्स टू एक्स टू ह्याच्यातमध्ये पण काहीतरी परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे एच टू, ते आपल्याला काढावं लागेल, ठीक आहे. म्हणजे इथं आय जी वन प्लस ए वन एच वन स्क्वेअर, म्हणजे पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. आणि इथं आय जी टू प्लस
ए टू एच टू स्क्वेअर। बघा हा महत्त्वाचा पॉइंट आहे, इथं लक्षात घ्या की आपण एक्स एक्स ॲक्सिस वाय वाय ॲक्सिस म्हणजे जी पॉईंट आपण लोकेट केलेला आहे, मग एक्स वन आणि वाय वाय एक्स वन आणि एक्स टू ह्याच्यामध्ये हा जो एक्स एक्स ॲक्सिस आहे हा दोघालाही काय आहे, पॅरलल ॲक्सिस आहे, म्हणून पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला, आय एक्स वन प्लस आय एक्स टू म्हणजेच ह्यामध्ये आपण पॅरलल ॲक्सिस थेरमनं आपण हे करणार आहोत। आता आय जी वन काय येईल, तर एक नंबरचा सेक्शन काय आहे, हा रेक्टँगल आहे, रेक्टँगल आहे, हा रेक्टँगल दिसतो आहे तुम्हाला, हा एक नंबरचा सेक्शन। मग इथं आपण आय जी वन आय एक्स एक्स काढायचा आपण फॉर्म्युला पाहिला होता, तो काय असतो, तो काय असतो, तर बी डी क्यू अपॉन ट्वेल्व, ओके प्लस आता इथं काय येणार आहे, बी वन डी वन क्यूब अपॉन ट्वेल्व असणार आहे, कारण हे एक नंबरचा सेक्शन आहे, प्लस ए वन, ए वन आता हे ए वन झालं म्हणजे एरिया ऑफ दिस फर्स्ट रेक्टँगल, आता ह्याच्यामध्ये एच वन काढायचं आहे, एच वन काढायचं आहे, एच वन काय असणार आहे, तर इथं एच वन जो असणार आहे तो काय असणार आहे, बघा वाय बार, वाय बार मायनस वाय वन, वाय बार मायनस वाय वन, आता वाय बार मायनस वाय वन केलं तर इथं मायनस येते, पण इथं आपण मग काय करूया, वाय वन मायनस वाय बार, कारण ॲन्सर डिस्टन्स इथं मायनसमध्ये नसणार आहे, ओके त्याचा स्क्वेअर, ठीक आहे। म्हणजे बघा हे एक्स एक्स ॲक्सिस आणि हा एक्स वन ॲक्सिस आहे, ह्याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते म्हणजेच काय असणार आहे, एच वन असणार आहे, ठीक आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन बोथ ॲक्सिस, ते पॅरलल ॲक्सिसमध्ये आपण घेत असतो, इथं काय येणार आहे, वाय वन मायनस वाय बारचा स्क्वेअर म्हणजे एच वन आलं, प्लस आता दोन नंबरचा सेक्शन बघा, हा दोन नंबरचा सेक्शन हा रेक्टँगलचा सेक्शन आहे, रेक्टँगलचा सेक्शन आहे, म्हणून आपण काय करूया, बी टू डी टू क्यूब अपॉन ट्वेल्व प्लस 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 ए टू इन ब्रॅकेट एच टू, एच टू म्हणजेच काय, हा एक्स एक्स ॲक्सिस, हा एक्स टू ॲक्सिस, ह्याच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स, आता बघा एच टू हे एक्स टू ॲक्सिस खाली आहे, एक्स एक्स ॲक्सिस वर आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, वाय बार मायनस वाय टू ब्रॅकेटचा स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे एच टूची व्हॅल्यू आपल्याला येणार आहे। आता ह्या व्हॅल्यू आपण पुटअप करूया, आपण ह्या व्हॅल्यू आता पुटअप करूया, बी वन, बी वन म्हणजेच विड्थ, ह्या एक नंबरच्या सेक्शनची विड्थ किती आहे, टेन इन टू डी वन डेप्थ, डेप्थ डेप्थ किती आहे, 125चा क्यूब अपॉन ट्वेल्व प्लस ए वन काढलेला आहे आपण, ए वन 1250 इन ब्रॅकेट वाय वन किती आलेला आहे, 62.5 मायनस वाय बार किती आलेला आहे, 42.83चा स्क्वेअर, ओके। आणि हे असं हे झालं बी वन डी वन, बी वन डी वन क्यूब प्लस ए वन वाय वन मायनस वाय बारचा स्क्वेअर, अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशनचा भाग आपण व्हॅल्यू पुटअप केल्या। नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये बी टू, बी टू म्हणजे हा रेक्टँगल आहे, ह्याच्यात बी टू किती आहे, 65, विड्थ किती आहे, 65 इन टू डी टू क्यूब, हे डी किती आहे, डेप्थ किती आहे, 10, 10चा क्यूब अपॉन 12 प्लस ए टू, ए टू काढलेला आहे 650 mm स्क्वेअर, म्हणजे इथं असं करतो 650 इन ब्रॅकेट वाय बार किती आलेला आहे, 42.83 मायनस वाय टू किती आलेला आहे, वाय टू आलेला आहे 5 त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर, ओके। अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे, मग हे केल्याच्या नंतर तुम्हाला आय एक्स एक्स जो ॲन्सर येईल ते एम एम रेस टू फोरमध्ये येईल, एम एम रेस टू फोरमध्ये येईल, ते किती येतं आहे, 3.04 × 10⁶ एवढं आय एक्स एक्स
तुम्हाला म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस, हा जो एक्स एक्स ॲक्सिस आहे त्याच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला मिळून जाणार आहे. तर अशा पद्धतीनं आय एक्स एक्स काढलेला आहे. आय एक्स एक्स काढल्याच्या नंतर आपल्याला आय वाय वाय काढावं लागणार आहे. म्हणजे आय वाय वाय जे आहे ते कसं असणार आहे पहा, आय वाय 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 ॲक्सिसच्या वाय वाय ॲक्सिसच्या लोन काढायचं आहे. इथं काय येणार, आय वाय वन प्लस आय वाय टू वाय टू, दोन सेक्शन असल्यामुळे दोघं घेतलेले आहेत. इथं काय येणार आहे, आय जी वन प्लस ए वन एच वन स्क्वेअर प्लस आय जी टू प्लस ए टू एच टू स्क्वेअर. हे वाय ॲक्सिस वाय वन आणि वाय टू ॲक्सिसच्या बाबतीत आहे आय जी. म्हणजेच बघा, ह्याच्यामध्ये आता आपण वाय ॲक्सिस वाय वन आणि वाय टू ॲक्सिस हे जे डिस्टन्स दिसतं आहे वाय ॲक्सिसचं हे असणार आहे आणि हे एक असणार आहे. ठीक आहे, आता थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होत असेल पण लक्षात येत असेल, स्टेप बाय स्टेप सांगतो आहे. हे जे असणार आहे ते एच वन असणार आहे आणि हे जे असणार आहे ते एच टू असणार आहे. म्हणजे हे जे वाय वाय ॲक्सिस दिसते त्याच्यापासून वाय टू आणि वाय वनचं डिस्टन्स तुम्हाला इथं असणार आहे. मग काय येणार आहे बघा, आय जी हा एक नंबरचा सेक्शन, म्हणजे हा रेक्टँगल कन्सिडर करा, 10 बाय 125 बाय 10. मग ह्याचं काय असतं, आय वाय काय असतो डी बी क्यूब. रेक्टँगलचा आय वाय काय असतो डी बी क्यूब, म्हणजे इथं काय येणार, डी वन बी वन क्यूब अपॉन 12 प्लस ए वन इन ब्रॅकेट. आता बघा, वाय वाय ॲक्सिसच्या अबाउट काढतो आहे म्हणजे हे काय असणार आहे, एक्स बार डिस्टन्स असणार आहे. हे एक्स बार डिस्टन्स असणार आहे, एक्स बार डिस्टन्स असणार आहे. इथं हे एक्स बार डिस्टन्स आहे म्हणजे इथं काय करावं लागेल, तर एक्स बार मायनस हे जे काय आहे एक्स वन डिस्टन्स, एक्स वन डिस्टन्स हा एक्स बार डिस्टन्स आणि मायनस एक्स वन डिस्टन्स म्हणजे तुम्हाला काय येईल, एच वन येईल. एक्स बार मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे पहिलं झालं. आणि दुसऱ्यासाठी रेक्टँगल हा आहे, रेक्टँगल हा आहे म्हणजे आय जी टू म्हणजे आय वाय वाय टू म्हणजे इथं काय येणार आहे, डी टू बी टू क्यूब अपॉन 12. तुम्हाला रेक्टँगलच्या बाबतीत आय वाय काढायचं माहिती आहे प्लस ए टू इन ब्रॅकेट. आता बघा, हा झाला एक्स बार आणि हा झाला एक्स टू, म्हणजे इथं एक्स टू मोठा आहे म्हणजे इथं काय करावं लागेल, एक्स टू मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा, हा एक्स बार झाला आणि हा झाला एक्स टू, म्हणजे इथं काय करावं लागेल, एक्स टू मायनस एक्स बारचा स्क्वेअर म्हणजे एच टू आपल्याला येऊन जाईल. आता ह्या व्हॅल्यू आपण पुटअप करायच्या आहेत. आता आय वाय वाय आपण काढतो आहेत, मग ह्याच्यामध्ये डी किती आहे, डेप्थ किती आहे, 125 एक नंबरच्या सेक्शनची, 125 इंटू बी किती आहे, विड्थ किती आहे एक नंबरच्या सेक्शनची, 10 चा क्यूब अपॉन 12 प्लस ए वन काढलेला आहे आपण, ए वन काढलेला आहे 1250 इन ब्रॅकेट, एक्स बार काढलेला आहे 17.83 मायनस एक्स वन काढलेला आहे 5 त्याचा स्क्वेअर. हे झालं पहिला आपला, हा झाला पहिला, हा झाला पहिला. प्लस दुसऱ्या रेक्टँगलच्या बाबतीत डी किती आहे, तर 10 आहे. डी टू किती आहे, 10 इंटू बी टू किती आहे, बी किती आहे याचा 65, बी किती आहे याचा 65 चा क्यूब अपॉन 12 प्लस ए टू काढलेला आहे 650 इन ब्रॅकेट, एक्स टू किती काढलेला आहे, एक्स टू आहे 42.5 मायनस एक्स बार किती आलेला आहे 17.83 चा स्क्वेअर. ओके, हे जेव्हा तुम्ही सॉल्व करता तेव्हा तुम्हाला आय वाय वाय एम एम रेस टू 4 मध्ये 8.40.63 × 10⁴ असा ॲन्सर तुम्हाला मिळून जाईल. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. पहिल्यांदा एक्स वन वाय वन काढायचं आहे, ए वन ए टू काढायचं आहे,
एक्स टू वाय टू काढायचं आहे, त्यानुसार एक्स बार वाय बार काढायचा आहे, त्याच्यानंतर आय एक्स एक्स काढताना एच वन एच टू काढायचे आहेत, आय वाय वाय काढताना एच वन एच टू काढायचे आहेत. अशा पद्धतीनं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरून हे जे प्रॉब्लेम आहे हे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचे आहेत. हे प्रॉब्लेम आपल्याला परीक्षेत विचारले जातात. याच्यामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही मला नंतर विचारू शकता. आज आपण इथंच थांबतो आहोत.